निप्पाणी प्रभाग 31 पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी. काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. निप्पाणी प्रभाग 31 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सुनीता विलास गाडीवडर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. वार्ड नंबर 31 मध्ये अतिशय चुरशीने झालेले मतदान पाहता यावेळी विजयाचा गुलाल कुणाच्या अंगावर पडणार याच्याविषयी चर्चा सुरू होती. काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांच्या मध्ये ही निवडणूक अतिशय चुरशीने झालेली होती. सुनीता विलास गाडीवडर यांना 904 मते मिळालेले असून तब्बल 482 मताधिक्याने दणदणीत विजय संपादन केला. हा विजय घोषित झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर व काँग्रेस पुरस्कृत सर्व नगरसेवक यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. या विजयामुळे सुनीता विलास गाडीवडर या दाम्पत्यांना निप्पाणी नगरपालिकेत जाण्याचा बहुमान मिळाला. विजयानंतर काँग्रेस कार्यकर्ते यांच्याकडून प्रभाग 31 मध्ये विजय रॅली काढण्यात आली. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, यापुढे होणाऱ्या तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीने विजयी घोडदौड चालू ठेवणार असल्याचे सांगितले. माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षातील उमेदवारांना येणाऱ्या काळात निवडून आणण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला. मागील जरा आमच्यातच जरा आमच्या आमच्यामध्ये जरा चूकभूक झाल्यामुळं आम्ही नगरपालिका हातातून घालून घेतली आहे. ही चूक परत होणार नाही याची दक्षता आम्ही येत्या पुढच्या काळामध्ये घेणार आहोत आणि नक्कीच नगरपालिकेची सत्ता आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि ममदापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना माहीत होतं ममदापूरवर काय अन्याय झाला होता. या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढलो आणि त्याची पोचपावती मतदाराने आम्हाला दिलेली आहे. आम्ही खचून गेलो होतो ममदापूरच्या ग्रामपंचायतीचं जे हायकोर्टमध्ये केस होतं ते सुद्धा अगदी आमच्या विरोधात गेल्यामुळं आम्ही खचून गेलो होतो. परंतु कुठल्याही याच्या बाबतीत खचून न जाता आमचे कार्यकर्ते सर्व निरंजन पाटील असून देत, गजानन कावडकर असून देत, स्वामी महाराज असून देत, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी तिथं तन मन धन सगळ्या ह्याच्यात आपली सार्वत्रिक म्हणजे स्वतःची एक निवडणूक असं समजून ही निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यामध्ये एक नंबरला आम्ही आणि भाजप 3 नंबरला गेला. सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की ममदापूर हे काँग्रेस प्रणित गाव आहे आणि काँग्रेस प्रणित गाव असं पुढेही राहणार. यात काही येणाऱ्या काळामध्ये निप्पाणी नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही कोणत्याही पद्धतीने कमी पडणार नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, गाव कामगार निरंजन पाटील, अमित शिंदे, गजानन कावडकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महिला काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.